स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावेची एंट्री होणार आहे। अभिज्ञा या मालिकेत एका विशेष भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते। ती कार्तिकची मैत्रीण तनुजाच्या भूमिकेत दिसणार आहे। तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात वेगळं वळण येणार आहे। कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेंड्स आहेत, मात्र कॉलेज नंतर या दोघांची भेट कधीच झाली नाही। आता मात्र एका अपघाताने या दोघांची भेट घडवून आणली आहे। तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणं देखील उत्सुकतेचं असेल। सेमिनार महत्त्वाचं वाटतो आणि पेशंटचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? ॲब्सोल्युटली राईट। सौंदर्याच्या काळ्या रंगाच्या द्वेषाचं कारण तिच्या भूतकाळात दडलंय याचा शोध दीपाला लागलाय। सौंदर्याच्या आई वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या शोधात कार्तिक आणि दीपा आहेत। त्यातच सौंदर्याचा शत्रू असलेला माणूस कार्तिकला किडनॅप करतो आणि त्यानंतर कार्तिकवर वार देखील करतो, यामुळे कार्तिकचा जीव धोक्यात येतो। या सगळ्यात आता तनुजाची मालिकेत एंट्री होणार आहे। तनुजाच्या एंट्रीमुळे मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। दीपा कार्तिक सौंदर्याच्या काळ्या रंगाच्या द्वेषामागचं कारण शोधू शकतील का? तनुजाच्या येण्यानं कार्तिक दीपा एकत्र येणार की त्यांच्यातील दुरावा वाढणार हे सगळं तुम्हाला या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल। तेव्हा पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर। अभिज्ञा बऱ्याच काळाने मालिकेत कमबॅक करते। याआधी ती सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची गाजलेली मालिका तुला पाहते रे मध्ये दिसली होती। त्यानंतर तब्बल 2 वर्षाने ती पुन्हा एकदा एका नवीन मालिकेत दिसणार आहे। मध्यंतरी तिने नाटकात देखील काम केलं होतं। तर अभिज्ञाच्या एंट्रीसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स।